अकोला रेल्वे स्थानकावर प्रेरणा एक्सप्रेसने आदित्य सुनील कुमार रत्नपारखे हा बीटेक विद्यार्थी वडोदरा ते नागपूर प्रवास करीत असताना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:45 सुमारास एक इसम त्याची 1,63,350 रुपये किमतीचे माल असलेली बॅग जबरीने हिसकावून गाडीतून खाली उडी घालून पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असून आरोपीला अटक केली आहे. अकोला रेल्वे स्टेशन येथून गाडी सुटल्यानंतर ट्रेन थांबली असता रेल्वेमध्ये असलेल्या एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्याजवळ हातात असलेली एक रेड मरून रंगाची कॉलेज बॅग, त्यामध्ये लॅपटॉप, आयपॅड व इतर साहित्य असे एकूण 1,63,350 रुपये किमतीचा माल असलेली बॅग जबरीने हिसकावून गाडीतून खाली उडी घेऊन पळून गेला होता. याबाबत अकोला रेल्वे पोलिसांनी तपास करीत अकोला शहरातील इराणी झोपडपट्टी येथील रहिवासी जाफर अली आसिफ अली या आरोपीला अटक करून त्याच्याजवळ 1,58,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 6:45 अकोला रेल्वे स्टेशन येथून सुटलेली प्रेरणा एक्सप्रेस या एक्सप्रेस स्टेशन पास झाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये चेन पुलिंग झाल्यामुळे थांबली होती. त्या दरम्यान फिर्यादी ज्या बर्थवर बसले होते त्याच्या बाजूला एक अज्ञात आरोपीनं त्याच्या फिर्यादीच्या ताब्यातली बॅग म्हणजे स्काय बॅग होती, त्याच्यामध्ये लॅपटॉप, आयपॅड आणि इतर साहित्य किमती साहित्य होतं. असे एकूण 1,63,350 रुपये किमतीचा फिर्यादीचे मुद्देमाल चोरून नेलेला होता. जबरी चोरी केली होती. त्याप्रमाणे अकोला पोलीस स्टेशन येथे CR 55/22 IPC कलम 392 प्रमाणे गुन्हा रजिस्टर आहे. सदर गुन्ह्याच्या तपासकामी आमच्या पोलीस स्टेशनमार्फत माननीय पोलीस अधीक्षक SO M Rajkumar, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथक तयार करण्यात आली होती. त्या पथकामध्ये मी स्वतः आणि इतर आमचे स्टाफ हजर होता. आमच्याकडे कोणताही तांत्रिक पुरावा नसताना किंवा मोबाईलचं ट्रेसिंग नसताना आम्ही आमच्या बातमीदारामार्फत आरोपीचे नाव निष्पन्न करून 4 दिवस कंटिन्यू त्या आरोपीच्या पाठीमागे लागून जाफर अली आसिफ अली वय 24 वर्ष राहणार इराणी झोपडपट्टी अकोला याला आज सकाळी ताब्यात घेतलेलं आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज माननीय न्यायालयात हजर केलेला आहे. आरोपीला 2 दिवस रिमांड मिळालेली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील एकूण मुद्देमालापैकी 1,63,350 इतक्या रुपयाच्या मालापैकी 1,58,600 रुपये किमतीचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. पुढील तपास करत आहोत. आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी देखील 3 गुन्हे दाखल आहेत. थँक्यू.